गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी गंभीर पूर परिस्थिती उद्भवली असून अनेक मार्ग बंद पडलेले आहेत. अनेक राष्ट्रीय महामार्ग बंद पडल्यामुळे दुसऱ्या राज्यात जाणारे जे ट्रक आहेत किंवा माल आहेत ते आपण बघू शकतो दृश्यामध्ये. मोठमोठे रांगा जे आहेत ते इथे दिसत आहेत वाहनांमध्ये. आणि गडचिरोली जिल्ह्यातील हे जे भाग आहे हे गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गावर जवळपास 100 ट्रक आणि छोटे मोठे वाहन मिळून 150 वाहन इथे उभे आहेत. आणि चालक आणि वाहकांना इथे जेवणाची व्यवस्था नाही अशी गंभीर परिस्थिती आहे. कारण की इथे कोणताही मोठा हॉटेल नाही. आणि आपण या बाजूला बघू शकतो की दृश्यामध्ये अनेक नागरिक जे आहेत ते अडकलेले आहेत. आणि राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला तर समोर जाता येईल, परंतु सध्या पुराचे पाणी वाढत असल्यामुळे हे गडचिरोली जिल्ह्यातील दृश्य आहेत. आणि गडचिरोली जिल्ह्यात जवळपास 5 राष्ट्रीय महामार्गांसह जिल्ह्यातील 30 रस्ते जे आहेत ते बंद आहेत. गडचिरोली नागपूर असेल किंवा गडचिरोली चंद्रपूर असेल किंवा गडचिरोली भामरागड छत्तीसगडला जाणारा मार्ग असेल किंवा गडचिरोली आलापल्ली शिरोंचाला जाणारा मार्ग असेल, हे मार्ग बंद आहेत. आणि अनेक ठिकाणी रस्त्यांवर जवळपास 4 ते 5 फूट पाणी वाहत असून नागरिकांना सुरक्षेसाठी सतर्कतेसाठी इशारा देण्यात आलेला आहे. आणि सध्या राज्याचे गृहमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे सतत जिल्हाधिकारी यांच्यासोबत संपर्कात असून पूर परिस्थिती निर्माण होण्याचे चित्र गडचिरोली जिल्ह्यात दिसत आहे. कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत मी MD इरफान, TV9 गडचिरोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.